आहे ते 12,000 पदं शिक्षकांची जी होती ती भरती संदर्भात मंजूर झाली होती, परंतु त्यात 6,000 जी आहे ती भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. उर्वरित 6,000 संदर्भामध्ये सातत्याने शिक्षक आम्हाला भेटत होते की ही जी आहे ती भरती सुरू करावी. माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी, अजितदादा पवार यांनी 3 तारखेला मीटिंग होईल ह्या संदर्भामध्ये जो आहे तो निर्णयासंदर्भामध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला, आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही शिक्षक भरतीची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. माननीय आयुक्त यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे, त्यांच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू झाली. मराठा आरक्षणाचा तोडगा निघालेला नाही, त्या काय अडचणी वरून प्रक्रिया नक्की त्या संदर्भामध्ये मी माननीय आयुक्तांना सांगितलं आहे. विधी व न्याय विभागाचं सुद्धा याच्या संदर्भामध्ये आपण ओपिनियन घेऊ, आणि याच्यामध्ये कसं काय करतं त्या दृष्टिकोनातून त्यांचं काय म्हणणं असेल का, मला काही लोकांचं म्हणतात की त्यांना काही बोलायचं आहे, त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत. आणि विधी व न्याय विभागाचं या संदर्भामध्ये ओपिनियन घेऊ आणि त्या संदर्भामध्ये निर्णय भविष्यामध्ये घेतले जातील.